सगळ्यांचे लाडके नेतृत्व, विकासाचा वादळ, महाराष्ट्राचा दादा अजित दादा पवार। विधिमंडळातील माझे सहकारी अमोल मिटकरी जी, रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे पाटील, सुरेखाताई ठाकरे, लक्ष्मी भोसले, चंद्रण्णा तावरे, उमेश पाटील, सूरज चव्हाण, सुरेंद्र जवळे, कमलताई ढोले पाटील, सुधीर पाटसकर, विश्वास देवकते पाटील, सचिन खरात, राजेंद्र लवंगिरे, अविनाश अधिक, बाळासाहेब गावडे, ईश्वर बाळबुदे, रंजन काका तावरे, पांडुरंग कचरे, सुनील पोटे, विश्वनाथ गावडे, सुनील शिंदे, ॲडव्होकेट दिलीप दायगुडे, सतीशराव काकडे, शहाजीराव काकडे, संदीप चोपडे, आनंद लोंडे, अक्षय शिंदे, नाना मदने, महादेवराव कोकरे, जान्हवी बोरसे, जे बी गावडे, किरण जाधव, वशिम बुराण, शिवाजीराव बनकर, अनिल लडकत, आदेश इंगोले, केशव प्रशांत काटे, पोपटराव गावडे, सुनील पवार, विक्रम भोसले, अनिल अटोळे, नितीन शेंडे, अविनाश गोफणे, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, जय पाटील, सुजित वायसे, स्वप्नील शिंदे, संजय वाघमारे, निलेश वाबळे, अभिकर, महेश शिंदे, ज्योती लडकत, अनिता गायकवाड, कविता तावरे, विशेषतः भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रासप, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, कवाडेसाहेब, सदाशिवराव खोत, अशा असंख्य मान्यवरांनी एकत्र येऊन महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामध्ये मनसेने पण बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। हे जे उपस्थित असणारे सर्व आमचे युतीचे कर्ते, नेते, पदाधिकारी, कैलास चव्हाण, बाकीचे सगळे माझे सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे उमेदवार या नात्याने आपण महायुतीनं सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याकरता ही आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। मित्रांनो, निवडणुका काही नवीन नाही, निवडणुका येतात, निवडणुका जातात। शेवटी आपण सगळेजण बारामतीच्या परिसरामध्ये एक परिवार म्हणून एकमेकाला आधार दिला, एकमेकाला प्रेम दिलं, एकमेकाला सहकार्य केलं आणि त्याच्यातून ही बारामती विकसित झाली। ही बारामती आज एक महत्त्वाचा तालुका म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर आलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ सावेली, मुळशी, भोरवेला, खडकवासला हे सगळे विधानसभा मतदारसंघ येतात। आज शेवटचा दिवस, 6 वाजता प्रचार संपणार आहे। त्याच्यानंतर जी आजची रात्र, उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। कुठंही आपल्याकडनं नियम चुकता कामा नये, कायदा हातामध्ये घेता कामा नये, कुठंही भांडण करता कामा नये, कुणालाही वेडेवाकडे शब्द वापरता कामा नये। ही जे काही आपली मराठी संस्कृती परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, त्या प्रकारे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, युवाभावाच्या कार्यकर्त्यांनी, वडीलधारी कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या सगळ्या मान्यवरांनी अशा पद्धतीनं आपण 7 तारखेचं 6 वाजेपर्यंतचं मतदान शांतपणे घेऊन असल्या प्रचंड उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेत मतदारांना आणून जास्तीत जास्त अधिक्यांनी आपला उमेदवार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कसा निवडून येईल ह्याबद्दलचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आज सकाळपासून मी सुरुवात भोरला केली, भोरलाही प्रचंड मोठी सभा झाली, त्याच्यानंतर वेल्ह्याला राजगड म्हणून तालुका आहे तिथंही मोठी सभा झाली, छोटा तालुका आहे परंतु एवढे मावळे तिथं जमलेले होते, आया बहिणी जमलेल्या होत्या, त्यांचा उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आश्चर्य वाटलं। सगळे महायुतीचे जो पदाधिकारी तिथं हजर होते। तिसरी सभा दौंडला आम्ही रमेश, त्याच्यामध्ये राहुल कुल, वासुदेवराव काळे अशा सगळ्यांनी मिळून आम्ही ती केली, तिथंही चांगल्या प्रकारचा उत्साह होता, गर्दी होती। त्याच्या काळामध्ये आम्ही इंदापूरला गेलो, तिथं हर्षवर्धन पाटील, तिथं दत्तामामा भरणे, तिथं बाकीचे पण आमदार इंद्रनील नाईक आलेले होते,
आपला यशवंत माने मोहोळचे आमदार होते, इतर काही माझे सहकारी होते, ती पण सभा चांगली झाली आणि नेहमीच्या उत्साहामध्ये ही सभा बारामती. तुमचा उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे एक समाधान. आपण या बारामती काम करत असताना माझे बारामतीकरांना नम्रतेची आग्रहाची विनंती. मित्रांनो, कोण मतदान करायचं नाही, विकास कोण करणार आहे, विकास कोणी केला, आणि उद्याच्या काळामध्ये विकासाच्या करता केंद्राचा करोडो रुपयाचा निधी, राज्याचा करोडो रुपयाचा निधी महायुतीच्या माध्यमातून कसा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपण बारामतीचा विकास केला तो आजपर्यंत बहुतेक राज्याच्या निधीच्या जोरावर केला. त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, त्याच्यामध्ये मी असेल किंवा आमच्या इतर सहकारी असतील, सगळ्यांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये भर घातली. मी वेगवेगळ्या ठिकाणी पदांवर कोणी मला सहसा नाही म्हटलं नाही, कारण माझा स्वभाव हा सरळ मार्गी मदत करत आजपर्यंत आलेलो आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं मलाही एक समाधान वाटत. मित्रांनो, आताच्या काळामध्ये आपल्याला पुढं जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो माझ्या इंदापूर, दौंड, बारामती, ह्या तालुक्याचा पाण्याचा. मी देखील काही भागामध्ये माझ्या वडगाव, माझ्या लोणी भापकर, माझ्या उंडोडी कडे पठार अशा आणि त्यावेळेस मी त्याचा सूतोवाच केला. बाबांनो, ही निवडणूक पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टी अतिशय महत्वाची निवडणूक आहे. त्या अँगलने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. इथं माझे व्यापारी बंधू बसलेत, इथं माझे डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक हितचिंतक पाठीराखे आज या सभेला आलेले, त्यांना मी सगळ्यांना पाहतोय. परंतु त्यांना सर्वांना मला सांगायचं, एक शिक्षणाचं हब म्हणून बारामतीला एक आकार देण्याचं काम केलं. आपण आरोग्याचा हब म्हणून या बारामतीला सगळ्या सुविधा देण्याचं काम केलं. कुठं त्रुटी राहिल्या असतील, मित्रांनो, मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, जो काम करतो तोच कधीतरी काहीतरी चुकतो, परंतु ती चूक त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर ती दुरुस्त करायची असते आणि पुन्हा समाजाला त्याचा कसा चांगला फायदा होईल ह्याबद्दलचा प्रयत्न करायचा असतो. ते करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना नेहमी आधार द्यायचा असतो. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून राजकारण, समाजकारण बाबांना होत नाही. पण तीच भूमिका बारामतीमध्ये सातत्याने स्वीकारलेली आहे. माझा मागासवर्गीय समाज असू द्या, माझा त्या ठिकाणी भटका समाज असू द्या, माझा त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज, ओबीसी समाज, बहुजन समाज, सगळ्या जाती धर्माच्या मध्ये आपण त्याला कसा न्याय देता येईल, कशी मदत करता येईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आजपर्यंतच्या राजकीय आपण बहुतेक सर्वांनी केलेला आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, परिस्थिती का गंभीर आहे, माझ्या खडकवासल्याचं पाणी मर्यादित झालेलं आहे, पुण्याला प्यायला द्यावं लागतं ते आपलं कर्तव्य आहे. पुणे हे विद्येचं राजधानी आहे, तिथं IT हब आहे आणि त्याच्यामुळं एक इंटरनॅशनल दर्जाचं आपलं पुणे शहर, त्याला जोडून असणारं माझं पिंपरी चिंचवड शहर, ह्या शहराला देखील पाणी लागतं. शेवटी पिण्याचं पाणी त्यांना देत असताना शेतीचं पाणी कमी होत आहे. मित्रांनो, दुसरीकडनं कुठला पर्याय राहिलेला नाही. हर्षवर्धन पाटील, मी, दत्तामामा, रमेश थोरात, सुभाष कुल, राहुल कुल, सॉरी माफ करा, अण्णांच्या बरोबर काम केलेलं असल्यामुळे एकदम तोंडात नाव आलं, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु राहुल कुल, शिवतरे, आम्ही सगळे जे महायुतीचे घटक आहोत, आम्ही अनेक वर्ष तुमच्या सगळ्याच्या जोरावर राजकारण, समाजकारण प्रश्न समजून घेतलेले आहेत, रात्रीचा दिवस केलेला आहे आणि ही कामं कशी आपल्या लोकांची होतील ह्याबद्दलचा प्रयत्न केला आहे. यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आपण एकमेकाला आता विरोध, एकमेकाचा विरोध करून काही प्रश्न तसेच राहतात, त्याच्यातनं वाद होतात, भांडण होतात, सभा मोठ्या होतात, आम्ही त्यांनी आमच्यावर आरोप करायचे, ह्याच्यातनं जनतेला काय मिळालं
ह्याच्यातनं त्यांचं काही प्रश्न सुटले का? माझ्या तरुण तरुणींचा रोजगारीचा प्रश्न सुटलाय का? त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलंय का? याचाही विचार आम्ही लोकांनी केला पाहिजे. परत आम्ही केलाय. मध्ये तुम्हाला आठवत असेल देशाचे पंतप्रधान गेले होते, मलाही तिथं पहिल्या रांगेत आम्ही बसलेलो होतो. आम्हाला सगळ्यांना पंतप्रधान याच्याआधी सभा संपवायला म्हणजे करायला सांगितली होती, कारण त्यांचा वेळ महत्वाचा असतो. परंतु राज्याचा प्रमुख यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं तिथं भाषण करायचं होतं. त्यांचं नाव पुकारलं, खुर्ची मोकळी होती. मी तिथं गेलो आणि तिथं बसल्यानंतर मी त्या बाबतीमध्ये आपण अरे कुणी नाही दिलं, मी स्वतः नाव घेतलं, तुम्ही माझं भाषणच ऐकत नाही. चंद्रअण्णा तुमचं नाव मी घेतलं काय बाबा? अरे मी इथं अण्णांचं नाव नाही घेणार, तो कुणाचं नाव घेणार? मित्रांनो, मला सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे. शेवटी आपण सगळेजण एका कुटुंबात. मी तुम्हाला हे सांगत होतो की तिथं मी मोदी साहेबांना सांगितलं की मोदी साहेब, आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं अनेक प्रश्न सोडवलेले आहेत, परंतु प्रश्न असे आहेत की त्याच्यातनं देशाचा निधी, केंद्राचा निधी आणि तो आमच्या पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं, आमच्या चारही लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. काय मी करता, आम्हाला पुढचे मेट्रोचे वेगवेगळे स्टेशन वाढवायचे, लाईन्स वाढवायच्या, दळणवळणाच्या पुढे पिंपरी चिंचवडची वाहतुकीची कोंडी सोडवायची. मागे तुम्ही 16,000 कोटी रुपये दिलेत, अजून निधी लागेल, त्याशिवाय ही कामं पूर्ण होणार नाही. आम्हाला चाकणपर्यंत जायचं, सासवडपर्यंत जायचंय, वाघोलीपर्यंत जायचंय, तिकडं लोणी उरळी कांचनपर्यंत जायचंय, इकडं आमच्या चांदनी चौकापर्यंत जायचंय, इकडच्या बाजूला आंबेगावपर्यंत, आंबेगाव बुद्रुक म्हणून एरिया, तिथपर्यंत जायचंय. हे सगळं मी त्यांना सांगितलं. त्यावेळेला हरकत नाही, आपण ते करू. त्याच्यानंतर आम्हाला रेल्वे, आम्हाला चांगल्या पद्धतीनं वंदे भारत, काही ठिकाणी आमचे पूर्वीच्या काळातले थांबे हे बंद केलेले. माझ्या भिगवणचा झाला आहे, माझ्या दौंडमधले काही झाले, आमच्या ह्या जिल्ह्यातले काही झाले, आणि माझ्या बारामतीत जिथं मी अनेक वर्ष आमदार म्हणून काम करतोय, तिथं शेवटचं स्टेशन आहे बारामती. बारामतीच्या पुढं रेल्वे जातच नाही. आमची इच्छा आहे की बारामतीची रेल्वे संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे जावी. ती जर फलटणला जोडली तर त्याच्यामध्ये आम्हाला साऊथला, नॉर्थला जंक्शन एखाद्या ठिकाणी जाऊन तिथून देशाच्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, सौराष्ट्र गुजरातपासून आमच्या पश्चिम बंगालपर्यंत जाता येईल. आमचा व्यापाऱ्यांचा धंदा वाढेल. आम्ही जी साखर पिकवतो ती त्या ठिकाणी ऊसाची साखर झाल्यानंतर ती आम्हाला पाठवता येईल. उद्या इथेनॉलचे टँकर लांब पाठवायचे म्हटलं तर ते आम्हाला त्या ठिकाणी पाठवता येईल. जो माल माझा कष्टकरी समाज करतो, द्राक्ष असतील, डाळिंब असतील, इतर फळं असतील, केळी असतील, ती आम्हाला पाठवता येतील. त्याकरता आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे. त्यांनी त्याच्या आधीच आपलं भूमिपूजन ऑनलाईन केलेलं होतं. ते म्हणले मी तुम्हाला निधी देतो, काळजी करू नका, आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पाहिजे. त्याशिवाय तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्याचा आणि पुणे पिंपरी चिंचवडचा प्रश्न सुटणार नाही. एक धावपट्टी लँडिंगला, एक धावपट्टी टेक ऑफला, त्याच्याशिवाय मोठी गुंतवणूक होणार नाही. परदेशी गुंतवणूकदार, परराज्यातले गुंतवणूकदार, त्यांना आल्यानंतर दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या पुन्हा ठिकाणी जायला येता पाहिजे. आज आपला डिफेन्सचा विमानतळ, तिथं कधी कधी डिफेन्सच्या कवायती सुरू झाल्या तर 12-12 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहतो. ही कामं झाली पाहिजे. आम्ही कामाची माणसं आहेत. तुम्ही जसं देशाचे विकास पुरुष आहात तसं आम्ही पण आमच्या परीनं, आमच्या परिसरामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला हरकत नाही, आम्ही कामं करू. ही सगळी माझ्या केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतात. ह्याच्या संदर्भात म्हणलं एवढंच नाही, आम्हाला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं आम्ही एक सोमनथळीला आणि एक उद्धटला बॅरेज केला आहे, परंतु आम्हाला आणखीन बॅरेजेसची गरज आहे. आमचा निराडावा कालवा, तो आम्हाला इंदापूरला टेलला पाणी जात नाही. माझ्या बारामतीमध्ये फाटे लवकर सुटायचे ते सुटत नाही, तीच गोष्ट इंदापूरची. त्याच्याकरता आम्हाला त्याचं नूतनीकरण करायचं आहे. त्याकरता आम्हाला केंद्राचा निधी पाहिजे. राज्याचा आम्ही देऊच, त्याबद्दल आमचं कुठलं काही म्हणणं नाही. त्याचबरोबर खडकवासल्याला आम्हाला टाटाचं
त्यांना विनंती करायची आहे. टाटा प्रख्यात कंपनी आहे. तुमच्या माझ्या देशाच्या उभारणीमध्ये टाटाचं योगदान हे अतिशय मोठं आहे, त्याची आपण तुलना करू शकत नाही. कुठल्याही प्रकारे कोरोनाच्या संकटामध्ये त्यांच्या ट्रस्टनी 1500 कोटी रुपये त्यांच्या CSR मधनं दिलेले होते. ह्या पद्धतीनं टाटा आहे. परंतु ब्रिटिशांच्या काळातलं झालेलं धरण, आता ते आम्हाला पाणी पाहिजे. आता पाणीचं महत्त्व वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही पाणी तिकडचं घेतल्यानंतर त्यांना वीज, आम्ही कोजनची, आम्ही विंडची, सोलरची, न्यूक्लिअरची, गॅसची, थर्मलची, कुठल्याही प्रकारची वीज आता आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण त्याच्यातनं ती वीज देऊ, त्याबद्दल काळजी नाही. पण त्या बदल्यात त्यांनी पाणी द्यावं, आणि ते पाणी पुण्याला प्यायला दिलं तर वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ह्याचं पाणी मला इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर हवेलीला मिळेल, टेमगरचं पाणी पुण्याला मिळालं तरी हरकत नाही. हे केल्यानंतर तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न पाण्याचा पुढच्या अनेक वर्षाचा सुटू शकतो आहे. त्याच्यामध्ये बोगदा करायचा आहे, तिथं 2-3 TMC पाणी बचत होईल. मुळशीचं धरण वाढवायचं आहे, तिथं 2 TMC पाणी वाढतं आहे. ह्या पद्धतीची कामं आहेत, विकासाची कामं आहेत, त्यामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे. ते म्हणजे नाही, परंतु आम्ही ज्यावेळेस नंतर मोदी साहेबांनी इंद्रजी, चंद्रकांत दादा पाटील, आम्ही सगळेजण बसल्यानंतर आम्ही ज्यावेळेस चर्चा, परंतु त्याच्याकरता आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, बाबासाहेब माझ्या जनाई शिरसाईदार ह्या योजना नीट चालण्याच्या करता माझ्या तिथं सोलर प्लांट बसून विजेचं न येऊन देण्याकरता लाकडी लिंबोरची योजनापथात चालू केलेले काम ते वर्षभरात 1.5 वर्षात आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे. ही सगळी कामं एकदा माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये आपण पाणी युतीच्या माध्यमातून फिरवलं तर आपलं टनेज वाढणार आहे, आपलं उत्पन्न वाढणार आहे, माझ्या बाजारपेठेला एक चांगल्या पद्धतीनं गती येणार आहे, व्यापाऱ्यांचा व्यापार वाढणार आहे. हा सगळं एकमेकावर अवलंबून आहे. माझ्या निमित्तानं माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळणार आहे, छोटे मोठे उद्योग, छोटे मोठे व्यवसाय ते आपल्याला करता येणार आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. मागं आपण ज्यांना खासदार केलं 15 वर्ष केलं हरकत नाही, वेळेस आपण केलं जे केलं ते मान्य, परंतु 15 वर्षाच्या काळामध्ये केंद्राचा निधी ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकला नाही. मोदी साहेब आणि अमित भाईंच्यावर टीका करून संसद रत्न मिळून मित्रांनो तुमच्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. कांना बरं वाटेल, बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं मी काल परवा माझ्या उंडोडी कप्पा आणि लोणी भापकरला सभा झाली. मला माझ्या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये माझ्या बारामतीचं पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ऐकायचो 63 गावं, 21 गावं बागायती, 42 गावं जिरायती, नंतर ती गावं वाढली 112 पर्यंत गेली. पण माझ्या बारामतीतल्या त्या ग्रामीण भागाचा, दुष्काळी भागाचा जिरायत शब्द काय मला काढता आला नाही. मला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या बारामतीकरांना मला सांगायचं आहे, मला जसा खालच्या बाजूला बागायती शब्द आहे तसा त्या जिरायत भागाला देखील बागायती शब्द त्या ठिकाणी करून दाखवायचा आहे. तेवढी धमक, तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे. धडाडीचे पंतप्रधान आहे. आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. हे मोदी की गॅरंटी सांगतात. 10 वर्ष ट्रेलर होता, आता चित्रपट पहा असं त्यांची भूमिका आहे. मगाशी कोणीतरी बोललं की कारण नसताना बदनामी केली जाते. माझ्याही बद्दल आज काहींनी गरळ ओकायचं काम केलं, परंतु ठीक आहे, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, माझ्या अंगाला भोकं पडत नाही. माझ्या बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे अजित पवार कोण आहे म्हणून. त्यामुळे ह्या गोष्टीला मी फार महत्त्व देत नाही, मी लोकांच्या कामाला महत्त्व देतो. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतो. माझ्या
बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये जो आपण राज्याचा निधी झाला तिथं केंद्राची जोड यावी त्याकरता आपल्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याकरता महायुतीचे सगळे घटक आम्ही आमचे असणारे मतभेद वाद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर आलेलो आहे. ह्याच्यातनं आम्हाला साध्य काय करायचं आहे की समाजाचं भलं करायचं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुणा गोविंदानी आपल्या परिसरामध्ये राहिलं पाहिजे. भेदभाव होता कामा नये. कुणाच्याबद्दल कुणी वाकड्या नजरेनी बघता कामा नये. सारखे सगळे सांगतात सभांमध्ये हे दम देतात हे दम देतात हे दम देतात. मित्रांनो, मी सारखा दम दिला असता तर लोकांनी 32-33 वर्ष मला निवडून दिलं असतं. मी दम देतो मी दम देतो. मी कुठं दम देतो की जर माझ्या लोकांचे सार्वजनिक प्रश्न, सर्वसामान्य शेवटचा जो माणूस आहे त्याचे प्रश्न, माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांचे ग्रामस्थांचे प्रश्न हे सोडवत असताना मी जर अधिकाऱ्याला समजून सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, तर मी त्याला असं म्हणायचं, अरे तुला एकदा दोनदा तीनदा सांगू, तू माझं ऐकत नाही, मी काय करावं? असं सांगितलं पाहिजे का ऑफिसर, आम्ही एकदा दोनदा तीनदा सांगितलंय, आपल्याला काही कळत नाही का? तुम्हाला सेकंड आहे जायचं. पॉलिसी बाजार से ट्रम्प आपल्याला आपल्या तालुक्यातल्या संस्था चांगल्या चालवायच्या. कधी आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहत असू, पॅनल टाकत असू, परंतु शेवटी अण्णांची पण भूमिका संस्था चांगली, काकाची, बाळासाहेबांची, केशवरांची माझी भूमिका तीच आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी त्याच्यात ही भूमिका आम्हा लोकांची अजिबात नाही. त्याच्यामुळे अरे थांबरे, हा तुला बघितलेलं आहे. तर माझं ऐका ना, त्यामध्ये आपण आपल्या साधणं महत्वाचं आहे. आता मागे काहींनी सांगितलं की बारामतीमध्ये संस्था वेगवेगळ्यांनी काढल्यात, परंतु माहिती नसल्यानंतर लोकांना वेगळा भ्रम, वेगळा समज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. बारामती नगरपालिका परिषद 1 जानेवारी 1865 ला निघाली, एकही जन्माला आलं नव्हतं, एकही 65 ला त्यावर नियुक्त झालं होतं तेव्हा. बारामती पंचायत समिती, माळेगाव सहकारी साखर कारखाना, गणेश गोपाळराव शेंबेकर संस्थापक चेअरमन यांनी 24 फेब्रुवारी 1955 ला काढला. सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन मुकुटराव अप्पा साहेबराव काकडे 20 सप्टेंबर 1960 ला काढला. छत्रपती सहकारी साखर कारखाना 6 ऑगस्ट 1951 साहेबराव जाचक, नामदेवराव जाचक संस्थापक चेअरमन त्यांनी पुढाकार घेऊन काढला. माझ्या कृषी उत्पन्न बाजार समिती 1935 गेली. दुसरी व्यंकटराव गणपतराव तावरे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सभापती झाले 10 ऑगस्ट 1951 ला. खरेदी विक्री संघ गुलाबराव दादासाहेब मुळीक त्यांनी काढला 27 जानेवारी 1963 ला. त्याच्यानंतर भगीरथ अप्पांनी 25 जून 1975 ला त्या संस्थेचं झालं. बारामती सहकारी बँक 1961 ला संस्थापक चेअरमन खंडेराव महादेवराव खंडागळे यांनी काढली. बारामती तालुका दूध संघ विठ्ठलराव दादासाहेब जगताप विडी अण्णा संस्थापक चेअरमन 1 फेब्रुवारी 1977 ला. त्यावेळेस साहेबांनी त्याला मान्यता दिली, साहेबांचा वरदस्त होता. कृषी विकास प्रतिष्ठान 22 जून 1971
विद्या प्रतिष्ठान 19 ऑक्टोबर 1972 हे पवार साहेबांनी काढले, त्याचे अध्यक्ष पवार साहेब आहेत. अशा या मित्रांनो, संस्था काढणं पण महत्वाचं असतं, परंतु पुढं संस्था चालवणं, संस्थेच्या माध्यमातून त्या भागातल्या सभासदांना 2 पैसे जास्त फायदा कसा होईल, सभासदांना आपली संस्था आहे ही आपलेपणाची भावना कशी मिळेल, ह्याबद्दलचा प्रयत्न करणं देखील महत्वाचं आहे. मी ती नावं सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था निघाल्या, नंतरच्या पिढीला त्या चालवता आल्या नाही. आज त्या संस्था लिक्विडेशनमध्ये गेल्यात, आज त्या संस्था पार त्यांचं नाव धुळीस मिळालेलं आहे. आपण सगळ्यांनी मिळून, त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे. मी कोणाचं एकट्या दुकट्याचं योगदान म्हणणार नाही. आपण सगळे डोळ्यात तेल घालून ते बघता, आणि त्यामुळं चांगल्या चाललेल्या ह्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारची विकासाची कामं. मला बऱ्याचदा काही लोक म्हणायचे की दादा शैक्षणिक संकुल झालं, त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, डी फार्मसी वेगवेगळे कोर्सेस निघाले, सोमेश्वरला काही प्रमाण त्याच्या कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठानने काढले, टी सी कॉलेज, एम ई एस हायस्कूलने काढले, पोदार हायस्कूल निघालं, खूप काही निघालं. सगळ्यात मदत केली, कुणाचं काम अडवलं नाही. इथं वेगवेगळे सहकारी मित्रांनी पण शाळा काढल्या, शिवाजी राणा भोसलेंनी काढली, अशांनी काढल्या. पण अडचण आली आणि त्यांनी मदत, तर त्या ठिकाणी आपण मदत केली. सतीशराव काकडे त्यांनी त्या ठिकाणी काढलंय. मित्रांनो, एकंदरीत आपण विकास कामाच्या मध्ये राजकारण आणलं नाही. आज आपण बारामतीमध्ये पूर्ण श्लोक अहिल्यादेवी बारामती तिथं 750 कोटी रुपये खर्च करून उभं केलेलं आहे. बरला उपमुख्यालय बांधकाम 207 कोटीचं, त्या माळावर काय होतो, मला वाटतं कुणाचा तरी स्टोन क्रशर होता, सगळा धुराळ उडायचा. आज काय दिसत कुणामुळे, तुमच्या सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणून दिसतंय. आयुर्वेदिक कॉलेज 330 कोटी, 100 बेडचं मेडरला, अहो तिथं पाया लागत नाही, पायलिंग घ्यावं लागतंय त्याच्या संदर्भामध्ये, ते चाललेलं आहे. मला एक कुठेतरी आज तक्रार माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडक काहीतरी फुटत, कोण आहे काय मला माहिती नाही. मित्रांनो, कधी मी कुणाचा अपमान केला नाही, कधी मी पातळी सोडली नाही, मी कधी उणी दुणी कुणाची काढली नाही. मी सगळ्यांना सांगतो, ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही, देशाच्या 135 ते 140 कोटी जनतेचं भवितव्य उद्याच्या 5 वर्षाच्या दाखवण्याच्या हातात द्यायचं ही निवडणूक आहे. त्याच्यातनं आपलं सगळ्यांचं भलं कुणाच्या हातनं होत आहे, ह्या विचार आपण सगळ्यांनी केला. माझ्या गुणवणीमध्ये मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह काढलं, सोप्याला पोलीस स्टेशन बांधलं, आपण डॉग स्कॉड हे केंद्राची इमारत आता आपण त्या ठिकाणी 56 कोटीची उभी करतोय, माळेगावचं पोलीस स्टेशन, एस टी स्टँड, अरे बारामतीचं एस टी स्टँड महाराष्ट्रात नंबर 1चं एस टी स्टँड आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं पहिलं कसं होतं, दुसरं कसं झालं आणि आता तिसरं कसं झालं, शेवटी प्रत्येक गोष्ट करायची ती तुम्हा मी बारामतीकरांना अभिमान वाटेल, बारामतीकरांना समाधान वाटेल, अशा पद्धतीची उभी करायची, ह्याकरता आपण सगळेजण कष्ट घेत असतो. मित्रांनो, वसंतराव पवार नाट्यगृह त्याचं काम चाललंय, जिल्हा कारागृह त्याचं काम चाललंय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ग्रंथालय इमारत अतिशय 24 ते 25 कोटीची इमारत झाल्यानंतर बघा आणि तिथं जाऊन वाचन करा, नुसता चकाट्या पेटून ना बसव, तिथं जाऊ, त्याच्यामध्ये सुप्याला उपजिल्हाधिकारी उपजिल्हा रुग्णालय काढलं, बारामती येथे जिल्हा क्रीडा संकुल आपण काढलंय, सोमेश्वरला वागळवाडी येथे 100 खाटांचं आरोग्य प्रशिक्षण केंद्र त्याचं ते ठिकाणी आपण काम हातामध्ये घेतलंय. हे तर काम अक्षरशः रात्री 1 चर्चा झाली, पुरुषोत्तम दादा आहे का, त्यामध्ये त्यांनाच विचारलं जागा आहे का, ते म्हणले जागा आहे,
दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये कळवलं की म्हणलं मेडिकल कॉलेजच्या जवळ 30 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला जे काही हॉस्पिटल काढायचं आहे तिथे एक जागा माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आहे. आणि तिसऱ्या दिवशी ऑर्डर निघाली जवळपास, त्याच्यामध्ये आपल्याला 77 कोटी रुपये 78 कोटीचं काम. मित्रांनो, कुणाचा घास नाही. अशा पद्धतीने 2 आणि 3 दिवसात कामं पूर्ण करणं व मंजूर करणं. परिचारक नर्स महाविद्यालय वसतिगृह 50 कोटीचं, तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांचं आता निवासस्थान, मार्केट कमिटीच्या संदर्भात तिथं विविध विकास कामं पथदर्शन प्रकल्प 70 कोटीचे, पंचायत समिती इमारत 25 कोटीची, पंचायत समिती कर्मचारी इमारत 6.5 कोटीची, 127 बारामती तालुक्यात छोटे मोठे पूल 291 कोटीचे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आज मूर्तीच्या अंडर जी जी गावं येतात त्या त्या गावामध्ये एवढं समाधान मला तिथं पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मूर्ती मोडवं, मोराळवाडी, उंबरवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, देऊळगाव, देऊळवाडी, वाकी आणि कुठलं गाव आलं जोगवडी, ही गावं घेतली आणि त्याच्यामध्ये 2 महिने क्लोजर आला तरी या कुठल्याच गावांना पिण्याचं पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण. 750 कोटीची कामं चालली आणि माझ्या बारामतीच्या करता जवळपास आपण जे काम करतोय शहराच्या करता तेही काम एक मोठं 300 कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे. रुईला 100 बेडचं हॉस्पिटल, बारामती शहर कॅनलीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य रस्ते मजबूतीकरण करणं किती कोटीची कामं झाली असतील किंवा पाईपलाईनमध्ये मंजूर झाली असतील हे आमच्या माध्यमातनं, इतर माध्यमातनं तुम्ही आश्चर्यचकित व्हा. 2413 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची ही कामं मंजूर होत असताना त्याच्यात ग्रामपंचायत विविध विकास कामं पूल बांधणं 1250 कोटी आणि करादीवर बंधारे दुरुस्ती 55 कोटी ह्या पद्धतीनं कोट्यावधी रुपयाची कामं बारामती तालुक्यातल्या जनतेच्या करता आम्ही सगळेजण करतोय. आपल्याला शिवसृष्टी ती त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 351 कोटी रुपयाची. बीजगुणन केंद्र जाऊन बघा, तुम्हाला अभिमान वाटेल. आपल्याकडे काही स्पॉट नव्हते लोकांना बसायला, वयस्कर लोकांना, आमच्या युवती युवकांना किंवा आमच्या वडीलधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट बारामतीमध्ये तयार करण्याचं काम चाललेलं आहे. हे आपलं सर्वांचं शहर आहे, हा आपला सर्वांचा तालुका आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा कशा देता येतील ह्याचबद्दल प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. हे का आत्ताच त्यांनी सांगितलं आम्ही सर्व तमाशा कलावंतांना 2200 रुपये मानधन होतं ते तुमच्या महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि देवेंद्रजींनी 5000 रुपये केलं. मित्रांनो, शेवटी पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं की नाही, आशा वर्कर्सचं मानधन वाढवलं की नाही, त्याच्या संदर्भातलं अंगणवाडीवाल्यांचं मानधन वाढवलं की नाही. मित्रांनो, शेवटी ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण महायुतीचे घटक त्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही ह्या गोष्टीचा विचार देखील आपण केला पाहिजे. मित्रांनो, दुधाचा धंदा जास्त आहे त्याकरता 5 रुपये अनुदान दिलंय. काही लोकांची तक्रार आहे की आमच्या DBT वर पैसे आले नाही, काहीतरी त्याच्यामध्ये अडचण येते, टेक्निकल अडचण येते. संहिता संपू द्या. एकनाथराव, देवेंद्रजी, मी, राजा चौघं बसू आणि त्याच्यातनं जी अडचण आहे जी माझ्या दूध उत्पादक नाही ती पण दूर करण्याचं काम आपण त्या निमित्तानं करू. मित्रांनो, आरक्षण, आम्ही सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये समर्थन दिलं. त्याच्यामध्ये कुठल्याच सहकारी मित्रांनी विरोध करण्याचं काही कारण नव्हतं. एकनाथरावांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना आरक्षण देणार, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झालं. मित्रांनो, मी मला सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. हो का, हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो हे मला मतदान.
अरे काय का ही असली नौटंकी बारामतीकर कापून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हे झालं रडीचा डाव, हे असलं नाही चालत. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार. अरे यांना जिल्हा परिषदेचे तिकीट मी दिली, गळ्याच्या खोटं बोलत नाही. साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको, मी साहेबाचं ऐकलं नाही, त्याला तिकीट दिलं. त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं, म्हणलं तिथं नाही देणार तुला, चेतनची आम्ही तयारी करतोय, तू कर्ज जामखेडला जा, तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू, मदत करू. थांबरे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर, आत्ता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत, दाखवलेले आहे, आणि तुम्ही आमच्यावर टीका करता. अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत. त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं मित्रांनो, माझ्या घरकुलाचा प्रश्न, माझ्या बारामती तालुक्याच्या जनतेचा अन्नधान्याचा म्हणजे रेशनचा प्रश्न, शिकवण्याचा प्रश्न, जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असतील तर भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं पण समर्थन केलं आहे. त्याच्या संदर्भात अण्णांनी तर आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये नेहमी त्या समाजाला ताकद देण्याचं काम केलं, खूप उदाहरणं सांगता येतील. पण बारामती तालुक्यातल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये आम्ही कर्ज प्रकरण करतो, बारामती बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मी तिथं आता नाही आहे, पण रणजित तावरे त्याच्या संदर्भात, संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, आमचा दिगंबर दुर्गाडे, आमचा सुनील चांदेरे, हे सगळे तिथं प्रकरण करतात. 1233 प्रकरणं दाखल झाली, जवळपास 515 मंजूर झालेली आहेत. त्याच्यावरचं सरकार व्याज भरतंय 5 वर्षाचं, मुद्दा फक्त माझ्या कर्ज घेणाऱ्यांनी भरायचं आहे का, तर त्या माझ्या तरुण तरुणीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं. तीच गोष्ट आम्ही आमच्या मायनॉरिटी करता, मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल, एकनाथराव, मी आणि देवेंद्रजींनी 1000 कोटी कोडले, 1000 कोटी रुपये, आणि त्याच्यातनं त्यांच्या काही त्रुटी होत्या त्या काढल्या, त्याच्यातनं त्यांनाही कर्ज मिळालं पाहिजे, तेही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. शेवटी सगळ्यांचा मिळून हा भारत आहे, सगळ्यांचा मिळून हा महाराष्ट्र आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, आणि तो इतिहास आहे, त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. ह्या प्रकारे आम्हाला कुणालाही वडीलधाऱ्यांचा अवमान करायचा नाही, अनादर करायचा नाही. प्रत्येकाच्या घरातले वडीलधारी हे वडला समान असतात, त्याबद्दल देखील आम्ही नतमस्तक होऊ. पण एकंदरीत काम करत असताना आम्हाला जर देशाचे पंतप्रधान भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, विकासाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळेस आपण का विकासाला हातभार लावायचा नाही, आपण त्या विकासातला काही हिस्सा आपल्या महाराष्ट्रात का आणायचा नाही, आपल्या पुणे जिल्ह्यात का आणायचा नाही, आपल्या बारामती तालुक्यात किंवा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात का आणायचा नाही, ह्याचा विचार आपण करायला नको. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अनेक गोष्टी त्या ठिकाणी फिरवल्या जातात, काही काही ठिकाणी सोशल मीडियाच्या निमित्तानं कुणाची नावं टाकली जातात, कुणाच्याही नावावर काही फिरवलं जातं आणि लोकांची दिशाभूल केली जाते. मित्रांनो कृपा करून आता काही तास राहिलेले आहेत, त्याच्यात काही तासात कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण काही तुम्हाला असं वाटलं तर आम्ही सगळेजण बारामतीमध्ये आहोत, ताबडतोब संपर्क साधा, तिथं आम्हाला कुणाला सांगा, महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगा, आपण लगेच त्याची नोंद घेऊ. आपल्याला चुकीचं करायचं नाही, आपल्याला करायचं ते नियमाप्रमाणे करायचं, आपण कुठेही लोकांचं नुकसान केलेलं नाही. इथं बघा ज्येष्ठ नागरिक संघ आहे मित्रांनो, तिथं मधी बांधल्यानंतर काम अतिशय खराबपणा झालं, काही वर्ष झाली होती, पुन्हा इतकं चांगलं काम करून दिलं,
सगळं चकाचक ज्येष्ठ नागरिकांना करून दिलं. आम्ही ज्येष्ठांचाही आदर करतो म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या करता व्यवस्थित ती व्यवस्था केलेली. मित्रांनो, ज्यांना कुस्ती खेळायची, काही काही तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाही आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे कुस्तीचे डाव माहिती का बेटा? घुटना चीट कशाला म्हणतात? कुठल्या डावाला काय म्हणतात? चितपट कशाला म्हणतात? उगीच आम्ही बोलत नाही, त्याच्यामुळं लगेचच काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करायला लागले. अरे तुम्ही लगेच फार वर उड्या मारू नका, हे आऊट घटकेचं आहे. 7 तारखेचं मतदान झालं, बारामतीकरांनो लक्षात ठेवा, ह्याच्यातले जे घे पायाला भिंगरी बांधल्यासारख्या गर्रा 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 फिरत आहेत ना, ही 8 तारखेला कुठं निवान जात आहेत बघा. परत दर आठवड्याला अजित पवार आणि तुम्ही मी एवढंच आहे. आणि कुणाचं काय काम, कुणाचं काय काम, कुणाला फोन लावायचा, कुणाला शिफारस करायची, कोण दवाखान्यात ऍडमिट आहे, त्याचं बिल कमी करायचं, गरीब असेल तर त्याला मोफत उपचार कसे करायचे, तुम्ही आणि मी, ही बाकीचे. अरे मी म्हणल्यावर ती कुठं जाती? याचा बाजार आहे काय? किंवा ती असल्यावर मी कुठं जातोय? त्याच्यामुळं मित्रांनो, हे आपणच आपले एकमेकाचे प्रश्न, संस्थांचे पदाधिकारी, महायुतीचे सगळे घटक पक्षाचे कार्यकर्ते नेते, आपणच एकमेकाला आधार देणार आहे. त्याच्या अरे होय बाबा, त्याच्यामध्ये हे बघा, आता आपण परभणीची जागा आपल्याला आली होती, मी त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या करता आपले महादेव जानकर ज्येष्ठ घ्यायचे असतात ते एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आपल्या महायुतीने सगळ्यांनी घेतले. जानकर साहेबांना विचारा, शेवटी सगळा समाज बरोबर असला पाहिजे, त्याच्यामध्ये भेदभाव असता कामा नये. आ तिथं सभा झाली, पंतप्रधानांनी पण कौतुक केलं महादेव जानकरांचं, धाकटा भाऊ त्यांना म्हणाले, तिनं काम झालं. काहीतरी महादेव जानकर नको मला, मी ठरवलेलं आहे, आपण आपलं भाषण मुद्देसूट ठेवायचं, कुणावर टीकाच करायची, आपल्याकडे एवढं विकत सांगायला आहे त्याच्यामुळं त्याबद्दल माझी तुम्हाला विनंती. हे मोदी साहेबांचं म्हणणं आहे, माझा शेतकरी कष्ट करतोय, पिकवतोय, त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. आम्ही त्या दिवशी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेब कांद्याच्या बद्दल माझा महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे, तुम्ही बघा काल का काहीतरी पेपरला आलंय, कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. ते म्हणाले की आपण मार्ग काढू. मित्रांनो, काम सांगितलं तर मार्ग दिसतो, अमित शहांकडनं निघतो. साखर कारखान्याच्या बद्दल तर त्यांच्यामुळं एफ आर पी वाढत चाललेली आहे, त्यांच्यामुळं साखर उत्पादक शेतकरी जो आहे, ऊस उत्पादक, त्याला 2 पैसे मिळायला लागलेले आहेत. धानाचा इन्कम टॅक्सचा मुद्दल व्याज त्यांनी माफ केलं, जे मागं 25 वर्षात झालं नाही. खरंय, खोटं बोलणार नाही, नाही झालं, ज्यांनी केलं ते केलं, खोटं काय बोलायचं. या संदर्भात हे सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो, इतर पण जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता आणखीन जर बारामतीकरांना, नवीन जनरेशनमधल्या मुलांना मुलींना, सुनेला किंवा जावयाला लेकीला कुणालाही काही वाटलं तर आम्हाला सांगा ना की अजित पवार, तुम्ही महायुतीचे सगळे घटक ही बारामती बदलवताय, हा बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात पहिला आणण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यात जर ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तिथल्या जनतेला त्या जास्त लाभदायक ठरतील, मदतीच्या ठरतील. जरूर आम्ही चांगल्या गोष्टीचं स्वागत करू. हा थांबा, येतो ना बाबा टप्प्यात, हो वकील येतो, वकील येतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतील. मित्रांनो, आज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीवर कोणत्याही प्रकारचा डाग भ्रष्टाचाराचा उडालेला नाही, त्यामुळं मोदी साहेबांच्यावर त्यांना टीका करता येत नाही। भ्रष्टाचाराचा डाग राजीव गांधींवर उडाला बोफोर्सच्या निमित्तानं, डॉक्टर मनमोहन सिंगांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत उडाला 2G निमित्तानं, माझ्या कोल माईनच्या हे आपण बघितलेलं आहे। सगळ्यांनी शेवटी कारभार योग्य केला पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही। मित्रांनो, आता मुद्दा काही नाही, माझ्या मुस्लिम समाजाला सांगतात अरे पुन्हा ही लोकं आली की तुम्हाला सगळ्यांना गोळा करतील आणि पाकिस्तानमध्ये पाठवतील। काय येडी काय सांगणारी मला काही कळतच नाही, काय त्यांचं सटकलंय का आणखीन काय झालंय, अरे काय खोटं का बोलता, काही पण सांगता। अहो यंदाच्या वर्षी तर आम्ही बारामतीमध्ये आणि राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या दफनभूमीच्या करता, वॉल कंपाऊंडच्या करता, शादीखान्याच्या करता पैसे दिले का नाही? आज कशा पद्धतीचा शादीखाना उभा केलाय? माझी माळेगावकरांना विनंती आहे, माळेगावमध्ये अजून जरा गडबड आहे, गडबड। काही जण मला दाखवतात हाय दादा पुढं आणि रात्री तिसरंच चालतंय, हे असलं नाही चालणार। करायचं तर रात्री तेच करा, दिवसाही तेच करा, पण नगरपंचायत झाल्यानंतर 40 कोटी रुपयाचा निधी महायुतीनं माळेगावला दिलेला आहे, 40 कोटी। आणि मी त्यांनाही सांगितलंय आता आचारसंहिता संपू द्या, पुन्हा काही मदत विकासाच्या करता निधी देणं हे आमचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचं कामच आहे, पालकमंत्री म्हणून माझं काम आहे, तेही आपण करू। पण उगीचच काहीतरी डोक्यामध्ये खूळ घालून घेऊ नका ना, भावनिक होऊन पैसे त्या पैसा काही उपयोग होऊ शकत नाही, आपला विकास कशात होतो ते बघा। मित्रांनो, काहींनी आता काय काढलं, म्हणले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे। 10 वर्ष संविधान बदललं गेलं नाही, उलट संविधान दिन ह्या NDA सरकारच्या काळात सुरू झाला। संविधान दिन कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये संविधान दिन? एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान ठेवण्याकरता, नवीन पिढीला देखील ते कळण्याकरता हे संविधान दिन सुरू केला आहे। मित्रांनो, एवढ्यावर नाही, त्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजवटीत सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं राहायचं होतं, उभं राहिल्यानंतर त्यांना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं लोकसभेला, मोठी घटना दिली, एवढं चांगलं सुंदर संविधान दिलं, जगाने कौतुक, आपल्याला अभिमान आहे, तमाम भारतीयांना अभिमान आहे, त्यांना पाडण्याचं काम ह्या काँग्रेसवाल्यांनी केलंय। आणि कुठलं तोंड वर करून सांगताय? माझ्या मागासवर्गीय समाजाला लक्षात आलं पाहिजे, जुना गोष्टी विसरता कामा नाही, आठवणी ठेवल्या पाहिजेत। त्या पद्धतीनं आता काय म्हणतात, घटना बदलणार। मित्रांनो, 106 वेळेला घटनेला अमेंडमेंट केली, तो ती अमेंडमेंट वकील लोकांना माहिती आहे, त्यामध्ये जवळपास 90 वेळेला काँग्रेसच्या राजवटीत झालं। पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी, लालबहादूर शास्त्री, डॉक्टर मनमोहन सिंगजी, PV नरसिंहरावजी, राजीव गांधी ह्यांच्या कारकिर्दीत झालं, काही वेळेस VP सिंगच्या कारकिर्दीत झालं, मोरारजी देसाईच्या कारकिर्दीत झालं, काही प्रमाणात वाजपेयींच्या कारकिर्दीत झालं आणि काही प्रमाणामध्ये मोदींच्या कारकिर्दीत झालं। मोदींनी काय दुरुस्ती केली, मागास आयोगाची जी कमिटी होती ती जी मुदत संपली होती तिला पुन्हा तिचं पुनरुज्जीवन केलं। काय चुकीचं केलं? माझ्या गरीब समाजाचा तो कुठपर्यंत आला आहे, त्याला काय केलं पाहिजे त्याचा अभ्यास करायला नको? ते सांगतो भाऊसाहेब सांगतो, त्यामध्ये तशा पद्धतीनं दुरुस्ती केली। महिला तुम्ही इथं बसलाय, आत्ता 543 मध्ये महिला पुरुष कुणी उभं राहू शकतात आणि लोकांना पाहिजे त्यांना निवडून देऊ शकतात। आता मात्र तुम्हाला पुढच्या इलेक्शनला 29 बिल पास झालं, कायदा केला, त्याच्यामध्ये 181 महिला ह्या खासदार होणार आहेत 543 सोडून। बघा आता इथं बसणाऱ्याचा कोणाकोणाचा नंबर लागतोय, स्मिता तुझा नंबर लागेल आता। त्यामध्ये ह्या पद्धतीचं काम आहे। त्याच्यानंतर 288 आम्ही आमदार आहोत,
त्याच्यात 1/3 म्हणजे 96 महिला 288 सोडून 288 मध्ये ज्या महिला पुरुष येतील त्या येतील. तो बिल पास केलं असं सगळं राज्यांच्या संदर्भातलं बिल पास झालं. काय चुकीचं केलं? उगीचच साप साप म्हणून भुई धोपटायचं हे बरोबर नाही. जे खरं आहे ते सांगा ना. त्याच्यामध्ये आपण कमीपणा का वाटून घ्यायचा? ह्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. त्याच्यामुळं मी तर सगळीकडे सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणीही बदलू शकत नाही, कुणीही नाही. पण माझ्या मागासवर्गीय समाजाने ही गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या नवबौद्धांना बार्टीचा फायदा व्हायचा, परंतु मातक म्हणायचे आम्हाला काहीच मिळत नाही. त्यांच्याकरता आरटी केलं, आरटी केलं हे आपण महायुतीनं केलं. मित्रांनो, ज्या ज्या घटकाकरता नाभिक समाज असेल, रामोशी समाज असेल, वडार समाज असेल, माझा पारधी समाज असेल, माझा महादेव कोळी समाज असेल, 18 पगड 12 बलुतेदारापैकी कुणी असेल, प्रत्येकाच्या करता काही ना काही त्या ठिकाणी उभं करण्याचा काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही लोकांनी त्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. हे आम्ही सगळ्या गवळी समाज म्हणाला, ह्यामध्ये बऱ्याचदा आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं लोकांना कळत नाही, हे देखील होता कामा नये. अशा प्रकारची माझी 370 कलम. काय चुकलं? ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला कुठल्याही राज्यामध्ये जाऊन राहायचा अधिकार नाही आहे, कुठल्याही राज्यामध्ये जाऊन जमीन घेण्याचा अधिकार नाही आहे. तो अधिकार दिला. लोक म्हणायची दंगली होती, काय काय होईल, जाळपोळ होईल, काही झालं नाही. यांनीच यंत्रण चालण्याच्या करता काहीतरी पुढ्या सोडायच्या आणि मताची पोळी भाजून घ्यायची. ही काहींच्या अशा पद्धतीचं राजकारण आहे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. माझी आग्रहाची विनंती आहे की खरं काय खोटं काय भावनिक होऊ नका. त्या संदर्भात उद्या मशीन समोर आल्यानंतर पहिलं नाव सोडायचं, दुसरं पकडायचं. आणि तिथं सुनेत्रा अजित दादा पवार, मी म्हणतो अजित पवार पण कुणीतरी ती दादा केलंय मला, मला दादा आवडत नाही पण तुम्ही म्हणता मग मी काय ऐकून घेतो. तर त्याच्यामध्ये थांब रे तर त्याच्यामध्ये ते नावाच्या पुढं घड्याळ आहे, त्या घड्याळाचं शेजारचं बटन दाबायचं आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्यांनी लोकसभेमध्ये पाठवायचं. अरे काय तुम्ही टीका करता, काही नाही तर सांगाव. अरे महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा नवरा काही पर्स घेऊन जाणार मागं. आता अजित पवार काही पर्स घेईल का रे तुम्हाला पटकन? अरे काय मग आपण जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात? अरे मला तर एकाला अशी उत्तरं देता येतील, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. तुम्ही मुंबईच गाठाल, दुसरे कुठेकडे थांबणार नाही. पण आपण म्हणतो जाऊ दे, आपलेच बहिणी आहेत, आपलीच भावंड आहेत, आपलीच लोक आहे, हे असं चालणार नाही. मित्रांनो, एकदा तर मला फार वाईट वाटलं. आपण काम करत असताना ठीक आहे, आम्हाला पत्रकार प्रश्न विचारत असतात, मी बऱ्याच मुलाखती दिल्यात, मला जे खरं सांगायचं ते सांगून टाकलं. 2-3 दिवस पत्रकार मंडळी मीडियावाली असा माझा पिच्छा पुरवतात, मी ठरवलेलं होतं 2-3 दिवस यांना भेटायचंच नाही. कारण म्हणलं यांना कुणीतरी सांगितलं तू असा प्रश्न अजितला विचार आणि तसा विचार आणि आपली सटकली तर काहीतरी होईल आणि एवढं कामावर सत्यानाश होईल. त्याच्याकरता म्हणलं मतदान होईपर्यंत चिडी चुप, जे बोलायचं ते जनतेला बोलायचं. तुम्हाला बोलायचं तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही चौथा स्तंभ आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण मतदान झाल्यावर बोलणार आहे, कारण मतदान झाल्यावर मी त्याच दिवशी लोणी काळभोरला आणि उरई कांचनला सभा घेतलेली शिवाजी आढळराव पाटलांची. नंतर मला आपले श्रीरंगाप्पा बारणे, माझे मुरलीधर मोहोळ आणि आढळराव पाटलांच्या मतदारसंघात 7 तारखेपासून मी तिकडं आहे संध्याकाळपासून. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण फार चांगल्या पद्धतीनं इथं उपस्थित राहिलेला आहात. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की
मला महाराष्ट्रातले पण आमच्या नागपूरच्या भगिनी दिसतात, बरेच जण दिसतात, सुरेखाताई दिसतात, अनेक जण दिसतात. तुम्ही हे झाल्यावर त्या झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी जायचं शिरूर लोकसभा मतदारसंघात. तिथंही आपले उमेदवार आहेत, तिथं एक आढळ शिवराजराव आढळ पाटील, तिथंही आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे, त्या पद्धतीनं करू. परंतु मित्रांनो, मला एक गोष्ट त्या ठिकाणी आवडली नाही. आज मी एवढ्या सभा ह्या जागेवर अनेक जाहीर सभेमध्ये मार्गदर्शन केलं, यामध्ये हे सगळेजण तुम्ही बसलाय ना, खाली बसलाय. एक मिनिट, एक मिनिट मित्रांनो, लक्षात घ्या, ह्याच्यात जर खुर्च्या टाकल्या असत्या ना, तर ही चव्हा चौपट ते पाचपट झाली असती. अशी काहींना अशी गर्दी होणार नाही, बारामतीकर प्रसिद्धीसाठी देणार नाही. खुर्च्या टाकल्या खुर्च्या. आणि आजपर्यंत एवढ्या थांबा रे, जरा वेळ संपत आली राव. त्यामध्ये अरे थांब रे बाबा, त्या अरे थांबा. मी आजपर्यंत जेवढ्या सभा केल्या, मी अनेक सभा लक्षात ठेवतो, एवढी गर्दी माझ्या आजपर्यंतच्या मागच्या कुठल्याही सभेत नाना बाळासाहेब तुम्ही सगळी होता. ज्या उत्साहानी, ज्या प्रेमाने माझ्या महायुतीचे कार्यकर्ते, माझ्या जीवाभावाचे मतदार या ठिकाणी आलेले आहेत, हे बघितल्यानंतर विजय आपलाच आहे. फक्त घाळ बसू नका. साईच्या साई विधानसभा मतदारसंघात आपण लीड घेऊत, परंतु गाळ राहू नका. आणि उद्याच्या या सगळ्या गोष्टीला आपण घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम अजिबात एकमेकाच्या बद्दल आडी ठेवू नका. कुणाचं जमत नसेल तर जमून घ्या, कारण देशाचा प्रश्न आहे. जमून घ्या, तुमच्या माझ्या ह्या 5-7 तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आपल्या भावी पिढीचा प्रश्न आहे, आपल्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न आहे, देशाचा निधी आणण्याचा प्रश्न आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहण्याचा प्रश्न आहे. आणि त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की अजिबात गाळ बसू नका. हा उत्साह आज संपूर्ण सभा जिवंत होती. शेवटपर्यंत मला थांबा 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 म्हणावं लागायचं, नाहीतर एक टाळी वाजत नाही. लोक पकडून आणल्यानंतर येतात, बसतात आणि वेळ झाली चल माझे पैसे दे, मी चाललो. त्याच्यातला एक देखील तसा आणलेला नाही. सगळेजण उत्साहाने बारामती तालुक्याचा विकासाला पाठिंबा देण्याकरता, बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याच्या करता, देशाचा निधी आणण्याच्या करता आले, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.